या बातमीचे प्रायोजक आहे लेटेस्ट आर्टिकल सुधाकर कॉम्प्लेक्स बँक ऑफ इंडियाच्या एटीएम खाली 7 रस्ता सोलापूर। सोलापूर जिल्ह्यातील सर्वाधिक ऊस दर देणाऱ्या श्री सुधाकर पंत पांडुरंग साखर कारखान्याला ऊस वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरची 12 टायर अज्ञात व्यक्तीने धारदार सुरा वापरून फोडली आहेत। वाखरी तालुका पंढरपूर येथील थोरात पेट्रोल पंपासमोर ही घटना घडली आहे। ऊस दर संघर्ष समितीमध्ये गुन्हेगारी वृत्तीचे काही जण शिरल्यामुळे शेतकरी संघटनांच्या आंदोलनाला गालबोट लागण्याची शक्यता होती। त्यानुसार धारदार सुरा किंवा शस्त्राने ट्रॅक्टरची 12 टायर फोडली असून वाहन मालकाचे जवळपास 2.5 लाख रुपयांचं नुकसान झालंय। चळे येथून सुधाकर पंत परिचारक पांडुरंग साखर कारखान्यावर जाणारे वाहन थोरात पेट्रोल पंप वाखरी येथे अडवून शेतकरी आणि वाहन मालकांचं मोठ्या प्रमाणावर नुकसान करण्यात आलंय। मुळात पांडुरंग साखर कारखाना हा सोलापूर जिल्ह्यात सर्वाधिक दर देतो, अशा कारखान्याची वाहतूक अडवण्याचा काय हेतू आहे? शेतकऱ्यांचे आणि शेतकरी संघटनेचे आंदोलन कोणाला हिंसक करायचे आहे? या आंदोलनातून गुन्हेगारी वृत्तीचे लोक पुढे येत आहेत का? असे अनेक प्रश्न यामुळे निर्माण होत आहेत। ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा।